आता शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या इथं दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला दिसतात आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गरडा सुद्धा त्यांच्या गाडीभोवती घालण्यात आलेला आहे. तर आज रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार आहे आणि ते ईडीला सामोरे जात असताना शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर दाखल झालेले आहेत. ईडीचं ऑफिस आणि राष्ट्रवादीचं कार्यालय यामध्ये अवघं काही अंतर आहे, त्यामुळे शरद पवारांच्या आजच्या या उपस्थितीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि पुढच्या काही वेळानंतर रोहित पवारसुद्धा ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत, त्यामुळे शरद पवारांकडे आता या सगळ्या प्रकरणाविषयी त्यांची काय प्रतिक्रिया येते आहे यासाठी प्रसारमाध्यमांची सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आपल्याला दिसतात. कार्यालय जातानाची ही दृश्य आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभाग पाहायला मिळतोय, त्यांची उपस्थिती आपल्याला दिसतेय. रोहित पवारांच्या नावानं या ठिकाणी घोषणाबाजी केली जातीये. एकच दादा रोहित दादा अशी वाक्य या सगळ्या कार्यकर्त्यांच्या तोंडून निघत आहेत आणि आता शरद पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे मुंबईतलं, या कार्यालयाच्या ठिकाणी शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही वेळानंतर या कार्यालयाला लागूनच ईडीचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी रोहित पवारांची चौकशी केली जाणार आहे. त्यांनासुद्धा चौकशीला सामोरं जायचं आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. आणि थेट आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत. शरद पवार नुकतेच राष्ट्रवादी कार्यालयामध्ये गेले जातानाची दृश्य आपण पाहिलेली आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट विशालकडे जाऊयात आपण. विशाल, आपण पाहतोय नुकतेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. पुढच्या काही वेळात या कार्यालयाला लागूनच ईडीचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी रोहित पवार चौकशीला सामोरे जाणार आहेत. काय सध्याचे अपडेट्स? मनाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या नेते आणि खासदार सुप्रिया सुळे सुद्धा होत्या. त्यांना ज्यावेळेला या सगळ्या प्रकाराबाबत म्हणजे रोहित पवार यांची जी चौकशी आज होणार आहे त्याच्या बाबतीत विचारलं असता त्यांनी यावर थोड्या वेळात बोलू अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ही दिलेली आहे. मात्र आपण जर पाहायला गेलं तर आज रोहित पवार यांची बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आज चौकशी केली जाणार आहे आणि दुसरीकडे रोहित पवार यांची जी ईडी चौकशी होणार आहे त्या अनुषंगानं रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत हे राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर जमलेले आहेत. आज शरद पवार हे संपूर्ण दिवस राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बसून असणार आहेत आणि त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा असणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडनं मोठी घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या परिसरात केली जाते. अगदी हकेच्या अंतरावरती ईडी कार्यालय आहे, त्यामुळे आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात रोहित पवार हे ईडी कार्यालयात पोहोचतील. साधारणतः 10 ते 10:30 सुमाराला रोहित पवार हे ईडी कार्यालयात येतील आणि त्यानंतर त्यांची चौकशी जी आहे ही सुरू होईल. मात्र आता राष्ट्रवादी कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे जमलेले आहेत आणि शरद पवार सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयात जे हे पोहोचलेले आहेत. मनाली, अगदी बरोबर आहे. शरद पवार काही प्रसारमाध्यमांशी बोलतील का अशी सुद्धा अपेक्षा होती. सगळ्यांचे कॅमेरे त्यांच्या दिशेनं लागलेले होते, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलेला आहे का विशाल? नक्कीच, खरं तर ज्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या जी गर्दी आहे या गर्दीच्या वेळेला सुप्रिया सुळेंची ज्यावेळेस त्या गाडीत उतरल्या त्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की ज्या पद्धतीची चौकशी आहे त्याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे, त्यावर सुप्रिया सुळेंनी मी नंतर बोलू असं म्हटलेलं आहे. मात्र शरद पवार यांनी कुठच्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ही राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाताना त्यांनी दिलेली नाहीये, त्यामुळे दुपारच्या सत्रात त्याच्यावरती पवार काही बोलतात का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र आता राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेरचा जर परिसराचा आढावा आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत. घोषणाबाजी जी आहे ही केली जाते आणि रोहित पवार सुद्धा थोड्याच वेळात ईडी कार्यालयात पोहोचतील, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रमकता ही आता दिसून येते. मनाली, आता वाजतायत आणि नेमकी कितीची वेळ ईडी कार्यालयाकडनं रोहित पवारांना देण्यात आलेली होती, साधारण किती वाजेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी हजर राहायचंय? मनाली, रोहित पवार यांना 11 वाजताची वेळ जी आहे
ही देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे साधारणतः एक ते 10:30 सुमारास ज्या ठिकाणी ते ट्रायडंट या हॉटेलमध्ये आहेत या ठिकाणी त्या ठिकाणावरून ते निघतील आणि थेट ईडी कार्यालयात येतील अशी एक शक्यता वर्तवली जात होती की रोहित पवार हे पहिला पक्ष कार्यालयात येतील आणि त्यानंतर ते ईडी कार्यालयात थांबवती। आपल्यासोबत आहेत अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण। सूरज चव्हाणजी, आज ईडी कार्यालयामध्ये रोहित पवारांना चौकशीला सामोरं जायचं आहे, एकीकडे सगळ्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे, हे सगळं सुडाचं राजकारण असल्याचं त्यांची प्रतिक्रिया उमटतीये, आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर अनेक दिवसापासून त्यांच्यावरती जो ईडीचा शिशेमिरा चालू आहे त्यासाठी आज त्यांनी चौकशीला त्यांना बोलवलेलं आहे आणि ह्याच्या आधीही अनेक नेत्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकानं आपली बाजू त्या ठिकाणी जाऊन मांडलेल्या। त्यांनी जर कुणी चुकीचं केलं असेल तर तिथे नक्कीच त्यांना पनिशमेंट भेटेल। जर एखाद्याने चुकीचंच नाही कर नाही तर डर कशाला या मनीप्रमाणे, त्यांनी जर काही केलंच नसेल तर अशा पद्धतीचं इव्हेंट करून काय त्यांना साध्य करायचं माहिती नाही। त्यांनी जाऊन तिथं मला वाटते त्यांची चौकशीला सामोरे गेलं पाहिजे, त्यांची मतं मांडली पाहिजेत, त्यांना जे काही प्रश्न विचारतील त्याच्यावर त्यांनी उत्तरं दिली पाहिजे असं आम्हाला वाटतं। कुणच या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहता किंवा आक्रोश पाहता अजित पवार गटावर नाराजी त्यांची उमटते, अजित पवार गटावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसतंय सूरजजी? ईडी काय ईडी ही यंत्रणा काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा अजितदादा चालवत नाही, ती स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था आहे, त्यामुळं त्यांचं कंट्रोल कोण चालवतं आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याच्यामुळं दादावर नाराजी करून काय चाललं कार्यकर्त्याच्या भावना असू शकतात। आता त्यावेळेस दादांवरती ईडीची झाली होती, इन्क्वायरी झाली होती, त्यावेळेस कार्यकर्त्याच्या भावना होता, त्याला आम्ही एवढं फारसं नाही महत्व देत। परंतु आता जे काही त्यांना चौकशीला सामोरे जायचं त्यांनी तिथे जाऊन त्यांची बाजू मांडली पाहिजे असं आम्हाला वाटतं। धन्यवाद सूरजजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी। तर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जर काही केलं नसेल तर त्याला घाबरण्याची गरज नाही, रोहित पवारांनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे। तर आज ईडीकडून रोहित पवारांना समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि त्यांना 11 चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे दोघंही राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या भोवती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गराडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे। अगदी हाकेच्या अंतरावर ईडीचं कार्यालय आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती आहे आणि रोहित पवारांना समर्थन दर्शवत या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केली जाते। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, आपण पाहिलं अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया उमटलेली आहे की रोहित पवारांनी जर कोणतीही चूक केली नसेल किंवा काही केलं नसेल तर त्यांना या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जो काही आक्रोश आहे त्याला आम्ही फारसं महत्व देत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आज रोहित पवार यांची ईडीकडनं चौकशी केली जाणार आहे। आताच शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत, मात्र जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांनी आता ठिय्या आंदोलन जे आहे हे सुरू केलेलं आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रमकता आहे। काय सांगाल, शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ही आक्रमकता आहे या ठिकाणी। इथेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे। रोहित दादावर सूडबुद्धीला जी कारवाई केली, जे महाराष्ट्राचा युवकाचा प्रश्न घेऊन रोहित दादा आमच्या समोर जात आहे, सूडबुद्धीनं हे सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। परंतु अवघा महाराष्ट्र या ठिकाणी प्रयत्न आहे का ईडी कार्यालयापर्यंत जाण्याचा? हो, सूडबुद्धीने झालेली कारवाई आहे। तुम्ही ईडी कार्यालयावरती जाणार आहात का? आम्ही रोहित दादाला सोडणार नाही, जोपर्यंत रोहित दादा या ठिकाणी असतील तोपर्यंत, एक दिवस दोन दिवस जितका दिवस असतील। नक्कीच हे कार्यकर्ते जर आपण पाहायला गेलो तर एक आक्रमकता या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते, त्यामुळे दुसरीकडे जर आपण दृश्य पाहायला गेलं तर या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण का याच रस्त्यामार्गे हे ईडी कार्यालय आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। दुसरीकडे ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं कार्यालय आहे या कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीने हे कार्यकर्ते जमलेले आहेत,
कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रमकता आहे आणि हे कार्यकर्ते थेट ईडी कार्यालयाकडे जाण्याच्या प्रयत्नात आहेत। मात्र पोलिसांकडून या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आले। दुसरीकडे प्रत्येकाच्या हातात वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर्स आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की जो सिंचन घोटाळा झाला, 70,000 कोटीचा जो घोटाळ्याचा आरोप झाला, त्याची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जाते। त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे रोहित पवार हे अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहेत हे ईडी कार्यालयात पोहोचतील। तत्पूर्वी कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रमकता जी आहे ती पाहायला मिळते। जर्नलिस्ट राजेश गावकरसह विशाल पाटील। तर आपण पाहिले आमचे प्रतिनिधी विशाल पाटील ईडी कार्यालयाबाहेरचा सगळा आढावा, तिथल्या परिसराचा आढावा आपल्याला देत होते। त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत। तर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित आहेत आणि एकीकडे सगळ्या कार्यकर्त्यांची बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे आणि रोहित पवारांना समर्थन दर्शवण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी त्या ठिकाणी करत आहेत। तर पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे साधारण 11:00 सुमारास रोहित पवारांना ईडी कार्यालयामध्ये दाखल व्हायचं आणि त्या संदर्भातले त्यांना आदेश जे आहेत ते ईडी कार्यालयाकडून देण्यात आलेले होते आणि त्यानुसार आज त्यांना चौकशीला सामोरं जायचं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जी ईडीनं नोटीस देण्यात आलेली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी आहे। तर बारामती अॅग्रो व्यवहारासंदर्भातली ही नोटीस असून आज चौकशी दरम्यान कोणकोणत्या प्रश्नांची सरबत्ती होऊ शकते आणि साधारण किती तास ही चौकशी चालेल याकडे सुद्धा आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काही अंतरावरच ईडीचं ऑफिस आहे आणि त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळतीय। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय, राष्ट्रवादी कार्यालयाजवळची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते मंडळी सुद्धा आपल्याला उपस्थित दिसत आहेत आणि सगळेच जण खरं तर जर आजची आपण दृश्य पाहिली तर शरद पवारांनी सुद्धा प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा नंतर बोलू असं म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच ही चौकशी नेमकी किती तास चालेल, चौकशी दरम्यान कोणकोणत्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागेल आणि चौकशीनंतर काय संपूर्ण जी प्रक्रिया असेल त्यानंतर काय साध्य होणार आहे या सगळ्याकडे या सगळ्यांचं सुद्धा लक्ष लागलं। त्यामुळे अर्थात त्यांनी प्रसारमाध्यमांशी तुर्तास तरी बोलणं टाळलेलं आहे, दुपारनंतर कदाचित ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधू शकतील। त्यामुळे पवारांची आजची नेमकी प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर काय असणार आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मात्र आताची आपण ही ताजी दृश्य जी आपण पाहतोय ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्या ठिकाणी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जातानाचे ही दृश्य आहेत। दरम्यान राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। तर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आलेली असून बारामती अॅग्रो व्यवहारासंदर्भात रोहित पवारांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। चौकशी दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि राष्ट्रवादीचं हे कार्यालय ईडीच्या कार्यालयापासून केवळ हाकेच्या अंतरावर आहे। याच कार्यालयात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत। त्यामुळे रोहित पवार यांचे समर्थक सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ जमलेले असून आज चौकशी दरम्यान नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विधान भवन दर्शन तिथे घेऊन लोकशाही आहे, लोकांनी मला तिथं निवडून दिलं, ज्यांच्यासाठी लढतो त्याचं एक प्रतीक असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी जाईल। मी एवढंच आपल्या सर्वांना सांगेल, अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात, अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काही कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे। आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल, त्यांच्याशी संवाद साधेल, चर्चा करेल। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात, याच्यामागे काय विचार कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण सामान्य लोकांशी चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठंतरी सर्वच लोक
जे का युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे। पण तुम्ही मला विचारलं तर अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहेत। रोहित, कोणती माहिती मागितली आहे? नेमकी कोणती माहिती मागितली आहे? त्याची पूर्तता कशा प्रकारे करणार? खरंतर आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे, आम्ही सीआयडीला सुद्धा दिलेली आहे, ईओडब्ल्यूला दिलेली आहे, ईडीला सुद्धा दिलेली आहे, परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ईडी ऑफिसला स्वतः जाणार आहे। याआधी वेगवेगळ्या नेत्यांना तासन तास आपण पाहिले की दिवस दिवस ईडी ऑफिसमध्ये बसवलेले आहे, तशी मानसिक तयारी तुमची झालेली आहे? मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो, तिथं त्यांचं चालतं, ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत। आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय? तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचं आहे, लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत ते सरकारकडनं सुटत नाहीत, त्यासाठी रणनीती काय करायची, तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेल। आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार असतो। काही लोकांचा अपवाद सोडला तर आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावलेली आहे ते आज महायुतीमध्ये दिसून येत आहेत, तुमचा पुढचा पवित्रा काय? बघा, मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो। आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत। तर आपण पाहिलं रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। रोहित पवार आता आपल्या जे ज्या ठिकाणी वास्तव्य असते त्या ठिकाणी तो बहुत सारी फाइल्स मैं लेके जा रहा हूँ, जो भी डॉक्यूमेंट्स ईडी के ऑफिस और उनके अधिकारियों ने मांगे वो सब लेके जा रहा हूँ। उसी के साथ वो जो भी पूछेंगे उसको मैं उत्तर दूंगा और जो भी सपोर्ट करना है वो सपोर्ट मैं वहाँ पे करूंगा। तो क्या कहीं ना कहीं टैक्टिक्स है प्रेशर करने की, जिस तरह से लगातार ईडी के नाम पे ऑपोजिशन लगातार आरोप लगा रही है कि पॉलिटिकली अगर साथ में शामिल हो गई है ईडी? अगर आप ईडी के अधिकारी के बारे में बोले तो वो उनका काम कर रहे हैं, उनके खिलाफ मेरा कुछ भी नहीं है। मैं तो हर वक्त उनको सपोर्ट करने के लिए सोचता हूँ और अभी सपोर्ट भी करूंगा। अगर जो हमारे विरोध में जो लोग हैं पॉलिटिकली, उनका अगर कहना है कि इस बंदे पे प्रेशर डाला जा सकता है तो शायद वो भूल गए, मैं मराठी मानुस हूँ, मैं डरता नहीं। और अगर प्रेशर डालने के लिए ये सब कुछ हुआ है तो एक गलत बंदे पे उन्होंने ये एक्सपेरिमेंट किया, ऐसे मुझे बोलना पड़ेगा। देखो, ऐसे लोगों को लग रहा है कि वहाँ पे शायद अरेस्ट भी हो सके, मैंने गलत तो कुछ किया नहीं, मैं जो भी डॉक्यूमेंट वो मांगेंगे वो देने वाला हूँ, तो अरेस्ट का प्रश्न आता नहीं। लेकिन अगर जो भी वो उनके प्रोसीजर के हिसाब से करेंगे फिर हमको न्याय व्यवस्था जो है कोर्ट उसके माध्यम से रिलीफ लेना पड़ेगा, लेकिन लड़ना तो पड़ेगा। तर लोकांसाठी लढण्यास तयार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। चूक केलेली नाही, मी एक मराठी माणूस आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, सगळी कागदपत्रं मी घेऊन आलेलो आहे ईडीच्या कार्यालयात, ईडी अधिकाऱ्यांचं चालतं, त्यामुळे ते जे सांगतील त्याला मी सगळं ऐकण्यास किंवा त्यांच्या चौकशीला सामोरं जाण्यास सज्ज असल्याचं रोहित पवार म्हणालेत। आमची प्रतिनिधी प्रणाली कापसेसुद्धा आपल्यासोबत आहे, थेट प्रणालीकडे आपण जाणार आहोत। प्रणाली, आता पाहतोय आपण रोहित पवार यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे, सगळ्या कागदपत्रांनिशी मी आता सज्ज आहे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मी दर्शन घेणार आहे, त्यांना अभिवादन करणार आहे आणि त्यानंतर पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेऊन मग पुढे चौकशीला सामोरं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। काय अपडेट्स आहेत, तुम्ही सध्या कुठे आहात?
मी सध्या मुंबईतल्या ईडी कार्यालयाच्या बाहेर आहे, जिथे चौकशीसाठी रोहित पवार पोहोचत आहे. 11 वाजेची त्यांना वेळ देण्यात आलेली आहे. रोहित पवार हे बारामती अॅग्रो या कंपनीचे सीईओ आहेत आणि याच कंपनीवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. या आरोप प्रकरणी चौकशी करण्यासाठी रोहित पवार, आमदार रोहित पवार यांना बोलवण्यात आलेलं आहे. आमदार रोहित पवार हे शरद पवार गटातले आमदार आहेत आणि त्यांच्या त्याचबरोबर ते शरद पवार यांचे नातू सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना समर्थन देण्यासाठी आज स्वतः शरद पवार एनसीपी कार्यालयामध्ये बसणार आहेत. त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की जोपर्यंत रोहित पवार यांची चौकशी संपत नाही तोपर्यंत स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एनसीपी कार्यालयामध्ये बसून राहणार आहे. तर त्याचबरोबर त्यांची आत्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे या स्वतः राष्ट्रवादीच्या कार्यालयातून रोहित पवार यांना ईडी कार्यालयामध्ये सोडण्यासाठी येणार आहेत. आपण आता ज्या ईडी कार्यालयाच्या बाहेर आहोत त्याच्या अगदी मागच्याच बाजूला राष्ट्रवादी पक्षाचं, राष्ट्रवादी शरद पवार गटाचं कार्यालय आहे आणि तिथून हा सगळा जो ताफा आहे तो चालत या ठिकाणी येणार आणि त्यानंतर रोहित पवार हे चौकशीसाठी पुढे जाणार. आत्ताच्या घडीला जर तुम्हाला अँबियन्समध्ये घोषणांचा आवाज ऐकू येत असेल तर हा सगळा घोषणांचा आवाज हा राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी कार्यालय शरद पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते जे प्रदर्शन करतायत, शक्तीप्रदर्शन, त्याचा तो आवाज आहे. रोहित पवार यांना जाणीवपूर्वक अडकवलं जात असल्याचा आरोप या संपूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जे भाजप सरकारच्या विरोधात किंवा आत्ता जे सरकार आहे या सरकारच्या विरोधामध्ये जे जे बोलतात किंवा सरकारच्या कामावर अंकुश ठेवण्याचं किंवा सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याचं काम करतात त्यांना ईडी सीबीआयमध्ये अडकवलं जातं असं वारंवार सुप्रिया सुळे स्वतः म्हणत आलेले आहे आणि असंच अडकवलं जात आहे रोहित पवार यांना असा त्यांचा दावा आहे. आणि म्हणूनच आज एकूणच रोहित पवार यांची जी चौकशी केली जाणार आहे या चौकशीला विरोध करण्यासाठी किंवा ज्या पद्धतीने ही कारवाई केली जाती आहे या कारवाईला विरोध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्ष कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करतायत. स्वतः सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या पाठीशी उभ्या राहत त्यांना या ईडी कार्यालयात चौकशीसाठी सोडायला येणार आहेत. तर अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसणार आहेत. अगदी बरोबर. आणि त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे लागलेलं आहे. शरद पवारांनी सुद्धा प्रणाली सकाळी आज प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे, त्यामुळे त्यांचं सुद्धा लक्ष या संपूर्ण चौकशीकडे लागलेलं आहे. चौकशी दरम्यान नेमकं काय घडतंय, साधारण किती तास चौकशी चालू शकते आणि ही प्रक्रिया साधारण कशी असेल प्रणाली? आत्तापर्यंत रोहित पवार यांना यापूर्वी एकदा अशाच पद्धतीने ईडीनं समन्स बजावलेले होते. आता मात्र या चौकशीला सामोरे जाण्यासाठी रोहित पवार स्वतः सज्ज झालेले, आपण सगळे कागदपत्र घेऊन जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील त्याची उत्तरं देण्यासाठी समर्थ आहोत अशा पद्धतीची भूमिका स्वतः रोहित पवार यांनी स्पष्ट केलेली आहे. परंतु आज हा जो एकूणच आठवडा बघितला आपण, तर हा आठवडा हा सगळ्याच विरोधकांसाठी थोडासा अडचणीचा असणार आहे. कारण काल शिवसेना उभाठा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे एक महत्वपूर्ण आमदार रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं. आज रोहित पवार यांची चौकशी होतीये, तर उद्या किशोरी पेडणेकर ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा बॉडी बॅग प्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तर एकूणच जर हा आठवडा बघितला तर हा आठवडा हा ईडीच्या चौकशीचा आठवडा मानला जाऊ शकतो. कारण सलग तीन नेत्यांना या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर गेल्या आठवड्यात आपण बघितलं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांना ईडीनं ताब्यात घेतलेलं होतं. एकूणच त्याही प्रकरणामध्ये म्हणजे कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये खिचडी घोटाळ्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर एकूणच या सगळ्या नेत्यांची जी काही चौकशी होते त्यामुळे कुठेतरी एक भीतीचं चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे की ज्या कोणाला चौकशीसाठी बोलवलं जात आहे त्यांना अटक तर केलं जाणार नाही ना. आणि त्याच दृष्टीनं कुठेतरी धाकधुकी राष्ट्रवादीच्या जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे. कारण राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर एकूणच रोहित पवार यांचं नेतृत्व आपल्याला पुढे वर येताना दिसतं आहे. रोहित पवार यांनी आपण बघितलं की युवा संघर्ष यात्रा सुद्धा काढली होती. या यात्रेच्या निमित्तानं राज्यामध्ये जे तरुणांचे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. या यात्रेला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही असं म्हटलं जात असलं तरी कुठेतरी रोहित पवारांची घौडदौड जी आहे ती थांबवण्याचा प्रयत्न या
ईडी चौकशीच्या निमित्ताने केला जातोय असा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने केला जातोय. अगदी बरोबर. आणि यावरच प्रणाली आपण अजित पवार गटाकडून जेव्हा प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली की हे कोणत्याही पद्धतीचं सूड बुद्धीनं केलेलं राजकारण नसून ईडी ही एक अधिकारी सेवा आहे आणि त्यांच्या मार्फत चौकशी होती आहे. राष्ट्रवादीकडनं ही चौकशी केली जात नाही आहे. त्यामुळे कोणीही सूडबुद्धीचं राजकारण याला म्हणू नये. जर तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. चौकशीला सामोरे जा आणि सिद्ध करून दाखवा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. अगदी खरं आहे. त्यांची ही प्रतिक्रिया ही राजकीय प्रतिक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण दुसरीकडे आपण जर बघितलं तर खासदार सुप्रिया सुळे वारंवार म्हणतात की ज्या हसन मुश्रीफांवर तुम्ही आरोप केलेले होते आज ते सत्तेत आहेत, त्यांच्या चौकशीचं नेमकं काय झालं ते सांगा. आज राष्ट्रवादी अगदी राष्ट्रवादीचा गट फुटण्यापूर्वी 8 दिवस आधी स्वतः पंतप्रधान असं म्हणालेले होते की राष्ट्रवादी हा एक भ्रष्टाचारी पक्ष आहे. मग अशा भ्रष्टाचारी पक्षातल्या लोकांना तुम्ही सरकारमध्ये कसं सामावून घेतला हा प्रश्न वारंवार सुप्रिया सुळे उपस्थित करतात. त्यामुळे एकूणच जे ज्यासाठी विरोधक शब्द वापरतात वॉशिंग मशीन की वॉशिंग मशीन मधून धुवून निघाल्यानंतर लोकांवरच्या ईडी आणि सीबीआय चौकशा गायब होतात आणि जे लोक विरोधात बोलतात त्यांच्यावर त्या लावल्या जातात असा आरोप जो वारंवार विरोधक करतायत त्याच आरोपाला कुठेतरी दुजोरा या वारंवार ज्या चौकशांना बोलवलं जातं विरोधकांना त्यातून निर्माण होतो की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पडतो, पत्रकारांना सुद्धा पडतो. आणि त्यामुळं हे जे आरोप केले जातात वारंवार की ईडी सीबीआयचा वापर केला जातो आहे तर मग तो तसा खरंच केला जात नाही आहे हे कुठेतरी सिद्ध होताना दिसत नाही आहे. आणि त्यामुळंच मग खासदार सुप्रिया सुळे असतील, स्वतः शरद पवार असतील, हे वारंवार आरोप करतात की विरोधकांना नमवण्यासाठी किंवा विरोधकांची जी विरोधाची तलवार आहे त्याची धार बोथट करण्यासाठी ईडी सीबीआय निवडणूक आयोग यांचा वापर केला जातो. मी असेच सोबत राहा. प्रणाली सध्या ईडी कार्यालयाबाहेरचे अपडेट्स आपल्याला देत होत्या आणि आता जाणार आहोत राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर. या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील सुद्धा आहेत. विशाल, सध्या त्या ठिकाणी काय अपडेट्स आहेत? कारण रोहित पवार जे आहेत ते आता निघालेले आहेत आणि पुढच्या काही वेळात ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरच ते दाखल होतील आणि त्यानंतर ते ईडी कार्यालयात जाणार आहेत. काय सध्या तिथे अपडेट्स आहेत? मनाली राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येनं रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते सकाळपासून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळते की रोहित पवार थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयात येतील, ते शरद पवारांची भेट घेतील आणि अगदी हकेच्या अंतरावर असलेलं ईडी कार्यालय या कार्यालयात ते चौकशीसाठी जातील. तत्पूर्वी या कार्यकर्त्यांच्या मोठी घोषणाबाजी जी आहे ही या ठिकाणी केली जाते. सकाळपासूनच हे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक रूप जे आहे हे धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक कार्यकर्त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर्स आहेत. कोणत्या विभागातून तुम्ही आलेला आहात, का ज्या पद्धतीनं ही कारवाई होते या कारवाईकडे कसं बघताय? आम्ही जामखेड अहमदनगर जिल्ह्यातून आलेलो. जी कारवाई होते रोहित पवार यांच्या समर्थनावर तुम्ही येत आहेत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी आले, जाताना तुमच्याशी काही बोलले ते? नाही, काय नाही, चुकीची कारवाई आहे. काय बोलायचं या कारवाईच्या बाबतीत? चुकीची कारवाई आहे दादांवर. हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत या परिसरात. मोठ्या संख्येनं घोषणाबाजी सुद्धा मनाली सकाळपासून दिलेली जाते आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्ते पोलीस जे आहेत हे या ठिकाणी मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेले आहेत. कारण का अगदी हकेच्या अंतरावरती ईडी कार्यालय आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा मानस आहे की ज्या वेळेला रोहित पवार या ठिकाणी येतील त्यावेळेला आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत ईडी कार्यालयाकडे जाणार आहोत अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर कार्यकर्ते जे आहेत हे या मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत मनाली. विशाल, आणि एक प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते तर आलेलेच आहेत, स्वतः शरद पवार सुप्रिया सुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित पवारांना समर्थन देणं हा भाग तर झालाच, मात्र दुसरा भाग हा पण आहे की कुठेतरी शक्तीप्रदर्शन देखील एक या निमित्तानं केलं जात आहे की काय असं दिसतंय? विशाल, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, एक या प्रकारे एक ठिकाणी एक शक्तीप्रदर्शनच म्हणू शकतो. कारण का ज्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत, रोहित पवार यांच्या मतदारसंघातनं अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते आलेले आहेत, त्यामुळे
या ईडी चौकशीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडनं मोठ्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन जे आहे हे केलं जात आहे, कारण की आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत हे सातत्यानं भाजप सरकार किंवा केंद्र सरकारवरती टीका करत असतात की विरोधकांची सातत्यानं ईडी चौकशी किंवा ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत यांचा मागे ससेमिरा मागे लावला जातो आणि त्याच अनुषंगानं ही एक सातत्यानं टीका जी आहे ही केली जाते. आणि दुसरीकडे आज राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर ज्या पद्धतीने हे कार्यकर्ते जमलेले आहेत, कारण का हजारोंच्या संख्येने हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि सगळ्यांचा एकच मानस आहे की ज्या वेळेला रोहित पवार या ठिकाणी पोहोचतील त्याला आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात जाणार आहोत. त्यामुळे झटापट जी आहे ही होऊ शकते. आणि आता आपल्याला जर पाहायला गेलं तर रोहित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. रोहित पवार या ठिकाणी थेट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी अजिंक्य आलेले आहेत. आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते रोहित पवार यांच्या स्वागतासाठी जाताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये रोहित पवार हे ईडीच्या चौकशीसाठी जाणार आहे. त्यामुळे बारामती ऍग्रो गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी होणार आहे. गेली वर्षभर रोहित पवार यांच्या मागे हा सगळा ससेमिरा जो आहे हा लागला होता. त्यामुळे आता हे कार्यकर्ते थेट ईडी कार्यालयाकडेच्या दिशेनं जाण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यामुळेच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा जो आहे हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे रोहित पवार अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचतील. सकाळपासूनच असं सांगितलं होतं की रोहित पवार हे पहिला शरद पवार यांची भेट घेतील आणि त्यानंतरच ईडी कार्यालयात जातील. मात्र आत्ताचे जर दृश्य आपण पाहायला गेलं तर कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज रोहित पवार यांची चौकशी केल्यानंतर ईडीच्या हाती काय लागतं हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. आपण ही दृश्य जर पाहायला गेलं तर कार्यकर्ते जे आहेत हे मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. रोहित पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा ज्या पद्धतीनं या ठिकाणी गर्दी आहे त्यामुळे एक स्वागत केलं जातंय. रोहित पवार हे आता अवघ्या काही मिनिटांमध्ये शरद पवार यांची भेट घेतील आणि त्यानंतर ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी म्हणून जाणार आहेत. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. रोहित पवार एक एक मिनिट रोहित पवार हे आता राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर पोहोचलेले दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. अद्याप त्यांनी माध्यमांना या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ही दिलेली नाहीये. मात्र ते ज्यावेळेला ज्या ठिकाणावरून त्या हॉटेलमध्ये निघाले होते त्या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता जर या ठिकाणची स्थिती पाहायला गेलं तर कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी म्हणून जाताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. अत्यंत या ठिकाणी धक्काबुक्की सुद्धा जी आहे ही होते. त्यामुळे शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार हे थेट ईडी कार्यालयात जातील. त्यांना ईडीकडनं साधारणतः 11 वाजताची वेळ जी आहे ही दिलेली आहे. त्यामुळे शरद पवार यांची भेट घेतील, त्यांच्याशी ते चर्चा करतील. सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यामुळे एक चर्चा जी आहे ती या ठिकाणी होणार आणि त्यानंतर रोहित पवार हे थेट ईडी कार्यालयात जातील. आत्ताची जर आपण या ठिकाणची स्थिती पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांकडनं मोठी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. एक मिनिट रोहित पवार हे आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी म्हणून ते पोहोचलेले आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते थेट ईडी कार्यालयात जातील आणि कार्यकर्त्यांकडनं त्यांचं घोषणाबाजी जे आहे ते ह्या ठिकाणी स्वागत जे आहे हे केलेलं आहे. त्यामुळे आता रोहित पवार हे या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी म्हणून ईडी एनसीपी कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यालयात जे आहेत हे पोहोचलेले आहेत. मनाली बिलकुल आपण प्रेक्षकांनाही दृश्य दाखवूया. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आता पोहोचलेले आहेत शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून ते इथं दाखल झालेले आहेत. आपण पाहतो आहोत ही दृश्य. रोहित पवारांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं त्यांचे जे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले ते इथं उपस्थित आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्तानं केलं जात आहे. या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल तर हातात फलक घेतलेले आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली जाते. मोठा कार्यकर्त्यांचा गराडा आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. शरद पवारांच्या भेटीसाठी ते इथं आता उपस्थित आहेत. त्यानंतर शरद पवारांना भेटून
ते ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जातील असं दिसतं आहे। मात्र आक्रमक भूमिका इथं रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या समर्थनासाठी हे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ सध्या केली जाते। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी रोहित पवारांच्या समर्थनासाठी म्हणून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। रोहित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी एनसीपी कार्यालयात पोहोचलेले। शरद पवारांची ते भेट घेतील, दोघांमध्ये चर्चा होईल, त्यानंतर आपण बघूया पुढच्या घडामोडी नेमक्या काय घडतात ते। मात्र ही थेट दृश्य एनसीपी कार्यालयाबाहेरची आपण पाहतो आहोत सध्या आपल्या स्क्रीनवर। रोहित पवार यांना बारामती ॲग्रो व्यवहाराच्या संदर्भामध्ये ईडीकडून नोटीस पाठवली गेलेली होती, आज त्यांची चौकशी होती आहे। या चौकशीच्या आधी हे जोरदार शक्तीप्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं सध्या केलं जात आहे। मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। रोहित पवार यांना समर्थन दर्शवण्यासाठी म्हणून हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या आपण जी दृश्य पाहतो आहोत एनसीपी कार्यालयाच्या आतली दृश्य आहेत, ज्या ठिकाणी रोहित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून दाखल झालेले आहेत। सुप्रिया सुळे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता रोहित पवार हे ईडी कार्यालयात जातील। रोहित पवार चौकशीला जाण्याआधी नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत आहेत। ईडी कार्यालयापर्यंत सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत असणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यानंतर रोहित पवार हे कार्यालयात जातील। बारामती ॲग्रो व्यवहाराच्या संदर्भात रोहित पवारांना नोटीस पाठवली गेलेली होती ईडीकडून आणि चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीसीद्वारे देण्यात आलेले होते। याच अनुषंगाने आता रोहित पवार शरद पवारांची भेट घेऊन आता ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत। एनसीपी कार्यालयातली ही दृश्य, शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन रोहित पवार तिथून निघालेत। माध्यमांशी ते आता बोलतात का, आपली भूमिका मांडतात का, हे देखील पाहावं लागणार आहे। सुप्रिया सुळे देखील रोहित पवार यांच्या सोबत आहेत, आपण दृश्यांमध्ये पाहिलं होतं मगाशी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले जे पदाधिकारी आहेत ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। एनसीपीच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते रोहित पवार यांच्या समर्थनासाठी। रोहित पवार माध्यमांशी बोलतात का याची उत्सुकता आहे, काय नेमकं आपलं मत ते मांडतात हे देखील पाहावं लागणार आहे। काही वेळापूर्वी आपण दृश्य पाहिलेली होती एनसीपी कार्यालयाबाहेरची, ज्या ठिकाणी रोहित पवारांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी ते करत होते, रोहित पवारांच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी सुरू होती आणि जोरदार शक्तीप्रदर्शन या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं केलं जात आहे। आपण ही ताजी आणि थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातली ही दृश्य आहेत। रोहित पवार ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले होते, शरद पवारांचा आशीर्वाद त्यांनी घेतला आणि त्यानंतर आता ते कार्यालयाबाहेर पडत आहेत। सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत असणार आहेत अशी माहिती मिळते आहे। रोहित पवारांना कार्यालयापर्यंत सुप्रिया सुळे घेऊन जाणार आहेत असं देखील समजत आहे। त्यानंतर रोहित पवार हे ईडी कार्यालयात जातील आणि त्यानंतर ईडीच्या पथकाकडून त्यांची चौकशी केली जाईल अशी सध्याची माहिती समोर येते आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या, रोहित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले असतानाची ही दृश्य आहेत। सुप्रिया सुळे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे, त्यात शरद पवार गटातले जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांची आज साक्ष नोंदवली जाणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर
कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेत. रोहित पवारांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी, आपलं समर्थन त्यांना देण्यासाठी रोहित पवार यांची ईडी चौकशी आज होणार आहे. आपण यानंतर थेट जाणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, आता मी राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर आहे. या ठिकाणी रोहित पवार हे पोहोचलेले आहेत आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी जातील. मात्र कार्यकर्त्यांकडून एक आक्रमक रूप या ठिकाणी धारण केलं जात आहे. रोहित पवार यांनी या ठिकाणी आल्यानंतर कुठच्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही आहे. आता ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत चर्चा करत आहेत आणि ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचतील. अवघ्या अखेरच्या अंतरावर हे ईडी कार्यालय आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या समर्थनासाठी हे मोठे कार्यकर्ते जमलेले आहेत. दुसरीकडे ज्या वेळेला रोहित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयातून बाहेर पडतील त्यावेळेला मात्र हे कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाण्यासाठी ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना होतील. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रोहित पवार यांच्यासोबत कार्यकर्त्यांना त्यांना अडवलं जाऊ शकतं. झटापट जे ही होण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि हे सगळे कार्यकर्त्यांकडून सुद्धा आक्रमक झाले. काय नेमकं भावना आहे, तुम्ही रोहित पवार यांच्यासोबत ईडी कार्यालयात जाणार आहात का? आम्ही या ठिकाणी रोहित दादांना त्यांच्या बरोबर आहोत हे दाखवायला सगळेजण रोहित पवार म्हणून इथं आलेले आहेत. खऱ्या अर्थाने सरकार रोहित दादांना या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व जे खऱ्या अर्थाने भविष्यातलं वाटतंय अशा लोकांना टार्गेट करून एक तर आमच्यात सामील व्हा किंवा तुमचा आवाज दाबण्यासाठी सरकारी ईडी सारख्या. तुम्ही आता या ठिकाणी जमलेला आहात, रोहित पवार शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत, ज्या वेळेला ते ईडी कार्यालयात निघतील त्यावेळेला तुम्ही सोबत जाणार आहात का? निश्चितपणे, मागे पण शरद पवार साहेबांना पण ईडी जी नोटीस आली होती त्यावेळेस पण आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी थांबून होतो. आम्हाला ईडीला सांगायचं की आम्ही लढणार कार्यकर्ते आहोत, आम्ही कुठेही तुमच्या पुढे माघार घेणार नाही आणि रोहित दादांबरोबर आम्ही या ठिकाणी रोहित दादां बरोबर त्यांची चौकशी चालू असताना इथे थांबून पोलिसांनी अडवलं तरी तुम्ही झुगारून जाणार आहात? 100% जाणार रोहित दादांबरोबर वापिस परत आम्ही सर्वजण जाणार. पोलीस म्हणजे सरकार आहे, पोलीस म्हणजे सरकार आहे आणि ते सरकार हे दादांची अडवणूक करतंय. अख्ख्या महाराष्ट्राचं आधारस्तंभ म्हणजे रोहित दादा, महाराष्ट्राचे प्रश्न मांडायचं काम रोहित दादा करतात आणि त्यांचा आवाज दाबायचं काम हे सरकार करतंय. ह्या सरकारच्या विरोधात आम्ही आज जाहीर निषेध भी करतोय. जे ईडीचा जो प्रकार लावलाय हा महाराष्ट्रातील विद्वान माणसांचं हे काम नाहीये की रोहित दादासारख्या माणसाला अडवून करायचे, युवकांचे प्रश्न मांडून द्यायचे ना त्या महाराष्ट्रामध्ये. नक्कीच, या कार्यकर्त्यांच्या अजिंक्य जर आपण भावना लक्षात घेतलं गेलं तर आम्ही ईडी कार्यालयावरती जाणारच अशा पद्धतीचा निर्धार केला. दुसरीकडे आता इकडे हालचालींना सुरुवात सुद्धा झालेली आहे. रोहित पवार अवघ्या काही मिनिटांमध्ये निघू शकतात अशा पद्धतीची स्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण का ज्या पद्धतीनं आज ही चौकशी होणार आहे त्या चौकशी अंती काय नेमकं ईडीच्या हाती लागतं हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडनं मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन कार्यालयाच्या समोर केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्ताची आत्ता जर आपण दृश्य पाहायला गेलं तर रोहित पवार हे या कार्यालयातनं बाहेर पडू शकतात तशा पद्धतीची स्थिती जी आहे ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे ते माध्यमांशी काही बोलतात का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातनं बाहेर पडलेले आहेत. काल सुप्रिया सुळेंनी असं सांगितलं होतं की मी रोहित पवार यांना ईडी कार्यालयात सोडायला जाणार आहे. आणि आताची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे राजेश रोहित दादा आपण ही दृश्य पाहतो. सध्या रोहित पवार आणि सुप्रिया सुळे एनसीपी कार्यालयाबाहेर आलेले आहेत. कार्यकर्त्यांचा गराडा आहे, घोषणाबाजी जोरदार केली जाते रोहित पवारांच्या समर्थनार्थ आणि त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो. थोड्याच वेळात आता रोहित पवार ईडी कार्यालयामध्ये जातील चौकशीच्या अनुषंगाने. सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत आहेत. ईडी कार्यालयापर्यंत सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत जाणार आहेत आणि त्यानंतर तिथून
रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल होतील, त्यांची चौकशी तिथे केली जाईल। मात्र तत्पूर्वी आपण पाहतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। सत्ताधारी पक्षांकडनं सूडबुद्धीनं ही कारवाई केली जाते असा आरोप महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सातत्यानं केलेला आहे। महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनाच जाणून बुजून टार्गेट केलं जात असल्याचं देखील सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं बोललं जात आहे। आणि या अनुषंगानं ईडीची ही नोटीस आपण बघितलं, रोहित पवार यांना आलेली होती। बारामती ॲग्रोच्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये ही नोटीस पाठवण्यात आलेली होती, चौकशीसाठी हजर रहा असे आदेश देखील या नोटीशीमार्फत रोहित पवारांना दिले गेलेले होते। त्याच अनुषंगानं आता रोहित पवार ईडी कार्यालयामध्ये जात आहेत चौकशीसाठी, सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत आहेत। तपास यंत्रणांना सगळ्या प्रकारचं सहकार्य आपण करणार असल्याचं रोहित पवारांनी या आधीच जाहीरही केलेलं होतं। कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही, त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं होतं। या अनुषंगानं आता चौकशीला ते नेमके कसे सामोरे जातात हे देखील पाहावं लागणार आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये जोरदार घोषणाबाजीमध्ये ईडी कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या ठिकाणी रोहित पवारांची आता थोड्याच वेळात चौकशी सुरू होईल। ही लाईव्ह आणि थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। या सगळ्या घडामोडींची क्षणाक्षणाची अपडेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं हे राजकारण सध्या सत्ताधाऱ्यांकडनं केलं जात आहे असा आरोप सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं केला जात होता। आज ही खूप मोठी कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षित होती असं एकंदरीत दिसतंय, कारण कालच याबद्दलची चुणूक पाहायला मिळालेली होती। जोरदार शक्ती प्रदर्शन हे केलं जाईल अशी शक्यता देखील वर्तवली जात होती। आणि या अनुषंगानं मुंबई पोलिसांनी सुद्धा कडेकोट बंदोबस्त इथं तैनात केलेला आहे। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल ही शक्यता लक्षात घेता या रस्त्यांवर बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे। कार्यकर्ते आक्रमक होतील ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सुद्धा कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे। राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आल्यानंतर रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्या सोबत ईडी कार्यालयापर्यंत आता पोहोचतायत त्याची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। आमदार क्षीरसागर देखील यावेळेला रोहित पवार यांच्या सोबत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। ईडी कार्यालयामध्ये आता रोहित पवार आतमध्ये जात आहेत। ईडी कार्यालयाबाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। कार्यालयात जाण्याच्या आधी रोहित पवारांनी सुप्रिया सुळे यांचे देखील आशीर्वाद घेतलेले आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, काय अपडेट आपल्याकडे? ईडी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी रोहित पवार पोहोचलेले आहेत, त्यांच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना मिठी मारली, रोहित पवारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आता त्यानंतर रोहित पवार आपल्याला ईडी कार्यालयामध्ये जाताना दिसत आहेत। युवकाचा संघर्ष अशा पद्धतीचा एक फोल्डर ते घेऊन आलेले होते। आता आपण पाहतो आहे की त्या ठिकाणी ते प्रेझेंट झाले, ते उपस्थित झाले याची स्वाक्षरी ते करत आहेत आणि वर चाललेले आहे। बाहेर सुप्रिया सुळे आपल्याला दिसत आहेत आणि त्या आतमध्ये जाणाऱ्या रोहित पवार यांना हात दाखवून त्यांना कुठेतरी आशीर्वाद दिसत आहेत। सोबत असलेले कार्यकर्ते डोळे पुसताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर आज राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा एक मोठा गराडा, त्याचबरोबर कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळाले। त्यानंतर या ठिकाणी सुप्रिया सुळे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर काही एक
दोन कार्यकर्ते जे आहेत तेच केवळ ईडी कार्यालयामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळाले. सुप्रिया सुळे कदाचित बाहेर येताना आपल्याला प्रतिक्रिया देताना दिसतील, परंतु आत्ता मात्र रोहित पवार 11 वाजता त्यांना बोलवण्यात आलं होतं. वेळेच्या आधी रोहित पवार पोहोचलेले आहेत. आपल्याकडे आपण सगळे कागदपत्र आणि ज्या काही गोष्टी विचारल्या जातील त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्याकरता, त्याची पूर्तता करण्याकरता आम्ही या ठिकाणी सज्ज आहे, अशा पद्धतीची भूमिका रोहित पवार यांनी व्यक्त केलेली होती. आणि त्यानंतर आता रोहित पवार हे बारामती अॅग्रो प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झालं असं म्हणत त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आलेला होता, बारामती अॅग्रोचे सीईओ या नात्यानं आज रोहित पवार ईडी कार्यालयामध्ये चौकशीला उपस्थित राहिलेले आहे. बाहेर आपण खासदार सुप्रिया सुळे सुद्धा पाहतो आहोत, ज्या रोहित पवार यांना सोडण्यासाठी म्हणून ईडी कार्यालयापर्यंत आलेले आहेत. या ठिकाणी आजचा दिवस राष्ट्रवादीसाठी महत्वाचा आहे. रोहित पवार जे की शरद पवार यांचे नातू आहेत आणि त्याचबरोबर भाचा आहेत सुप्रिया सुळे खासदार यांचा, आणि त्यामुळे आपल्या घरातला एक, काल आपण जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया बघितली होती की आपल्या घरातला एखाद्या लहान मुलावर, एखाद्या लहान व्यक्तीवर अशा पद्धतीचा आघात होतो, तेव्हा साहजिक आहे की मोठी मंडळी जी आहे घरातली ती सगळी कुठेतरी भावनिक होतात, त्यांच्यासाठी तो दिवस कुठेतरी क्लेशदायक असतो. आणि म्हणूनच या नात्यानं शरद पवार सुद्धा जोपर्यंत चौकशी अटपत नाही तोपर्यंत बाजूलाच असलेल्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये पूर्णवेळ थांबून राहणार आहेत. तर आपण आता सुप्रिया सुळे पाहतो आहोत की ज्या ईडी कार्यालयाच्या बाहेर आहेत. सुप्रिया सुळे आता इथे किती वेळ थांबतील याबद्दल आत्ता सांगणं जरा कठीण आहे, परंतु बाजूलाच असलेल्या पक्ष कार्यालयामध्ये मात्र जोपर्यंत चौकशी संपत नाही तोपर्यंत थांबण्याचा निर्धार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी व्यक्त केलेला आहे, आणि त्यानुसार ते पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहतील. बिल्कुल, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेरचं दृश्य आहे, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक होऊन घोषणाबाजी करतायत. स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य, रोहित पवार ईडी कार्यालयात काही वेळापूर्वी गेले, आता कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहे ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि आमदार क्षीरसागर उभे आहेत. काही पदाधिकारी कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत आहेत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, एकीकडे आता रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले, दुसरीकडे त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांचा जोश आहे, त्यांची आक्रमक भूमिका आहे ती कायम असल्याचं दिसत आहे, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. विशाल, नक्कीच रोहित पवार हे ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत, दुसरीकडे मात्र रोहित पवार यांचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेले आहेत. पोलिसांसोबत त्यांची वादावादी जी आहे ही काही मिनिटांपूर्वी सुरू झाली होती, कारण का या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमचा राग हा व्यक्त करायचा, आम्हाला ईडी कार्यालयाचं तिथे जाऊन ठिय्या आंदोलन करायचं आहे, आणि अशा पद्धतीची मागणी असल्याकारणानं